या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. देखभाल दुरुस्ती आणि दुहेरीकरणाच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे पुणे सोलापूर विशेष एक्सप्रेस आठवड्यात 5 दिवस आणि सोलापूर पुणे विशेष एक्सप्रेस आठवड्यात 5 दिवस ही रेल्वेगाडी दिनांक 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास सुनिश्चित करावा असं आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून करण्यात आलंय. द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब, एसके फाउंडेशन आणि लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार यंदा 7 शिक्षकांना जाहीर करण्यात आल्याची माहिती चेअरपर्सन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभ रविवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुई सभागृह अक्कलकोट रोड इथं गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे, ॲडव्होकेट नितीन हबीब, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, उद्योजक विजयकुमार उडता यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवकुमार गणपूर यांची नियुक्ती झाली आहे. कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ विकास कदम यांच्याकडून डॉ गणपूर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक महेश माने, प्रभारी कुलगुरू डॉ देवेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ विकास घुटे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ सुरेश पवार यांची उपस्थिती होती. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सॉफ्ट फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि सोलापूर शहर जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या 87 मातांचा सन्मान माँ तुझे सलाम या पुरस्कारानं आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी गटनेते चेतन नरोटे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश सचिव अलका राठोड, किसन मेकाले, मनीष गर्दे, प्राध्यापक पंडित सातपुते, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, शहर युवक अध्यक्ष बाबा करगुळे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ सुरेश पवार, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते हाजी मलंग नदाफ, NSUI जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, राहुल वर्धा, राहुल गोयल, सैफन शेख, विवेक कन्ना, योगेश मार्गम, तिरुपती परकीपंडला, शाहू सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहीर संभाजी भगत हे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी चित्रकार सचिन खरात, दत्ता थोरे, संतोष वाघमारे, आशुतोष वाघमारे यांची उपस्थिती होती. शाहीर संभाजी भगत म्हणाले की माणसानं तळागाळात काम करणं गरजेचं आहे, यासाठी माणुसकीची शाळा सुरू करत आहोत. सोलापुरात ऑनलाईन पद्धतीनं दर रविवारी माणुसकीची शाळा सुरू झाली असून ही आता ऑफलाईन पद्धतीनं सुरू होणार आहे असं शाहीर संभाजी भगत म्हणाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृह इथं जिल्ह्यातील कोरोना स्थिती, आश्रमशाळा, कायदा व सुव्यवस्था, चारा छावणी याबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडूकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपलेला नसल्यानं सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. राज्याचे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्गाच्या शिष्टमंडळानं
पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन विशेष मागास प्रवर्गाच्या प्रलंबित मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्गाचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी प्रमुख मागण्या मांडल्या. यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस सुरेश फलमारी, सहसचिव संतोष सोमा, विश्वस्त नरसप्पा इप्पाकायल, अशोक बल्ला, पांडुरंग दिड्डी, यल्लप्पा ताटीपामूल, राकेश पुंजाल, शेखर कटकम, श्रीनिवास दिड्डी, लक्ष्मीनारायण चक्राल, विजय चिप्पा, अंबादास अमृतम, सत्यनारायण गरदास, व्यंकटेश आकेन, मनोहर माचरला, लक्ष्मीकांत सरगम, विजय चिप्पा, अंबादास कटकम, व्यंकटेश पडाल, नवनाथ साका, रायमल्लू गुंडेटी, प्रकाश कोटा यांची उपस्थिती होती. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार बुधवारी शहर परिसरात 6 कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळे आजवरची एकूण रुग्णसंख्या 29,177 इतकी झाली आहे. मृताचा समावेश नसल्यानं दिलासा मिळाला असं असलं तरी आजवरची कोरोनाबळींची संख्या 1,443 इतकी झाली आहे. बुधवारी एकूण 749 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 743 अहवाल हे निगेटिव्ह तर 6 अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले. 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 27,699 इतकी झाली आहे. 441 अहवाल प्रलंबित असून सध्या 35 रुग्ण हे विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत. महापालिकेनं घोषित केलेल्या सवलतींचा लाभ घेऊन चालू मिळकत कर भरण्याची 31 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. करात सवलत देऊनही कर न भरणाऱ्यांना 1 सप्टेंबरपासून एकूण मिळकत करावर 2% दंड लावला जाणार असल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी दिली. कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम झाला असून GST अनुदानावर महापालिकेचा कारभार सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासह इतर अत्यावश्यक खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत अशी पालिकेची आर्थिक स्थिती आहे. कर थकबाकीदारांवर 1 सप्टेंबरपासून कारवाईचा इशारा मालमत्ता कर विभागानं मिळकतदारांना दिलाय. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी मालमत्ता करात 2% तर पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापराला 3% आणि सौर ऊर्जा प्रकल्प घरावर राबवणाऱ्यांना 5% सवलत देण्याचा निर्णय महापालिकेनं घोषित केलेला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून बुधवारी 12,459 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 12,186 जण निगेटिव्ह तर 273 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आजवरची कोरोनाबाधितांची संख्या आता 1,65,040 इतकी झाली आहे. बुधवारी प्राप्त अहवालात उपचारादरम्यान 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असल्यानं आजवरची मृतांची संख्या 3,389 इतकी झाली आहे. 294 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यानं आजपर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्यांची संख्या 1,58,425 इतकी झाली आहे. 3,226 जण सध्या विविध रुग्णालयातून उपचार घेत असून 177 तपासणी अहवाल हे अद्याप प्रलंबित आहेत. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांचा ड्रोन सर्व्हे करण्यात येत आहे. एकूण 58 गावांचा ड्रोन फ्लाईंग कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. त्यापैकी 14 गावांचा सर्व्हे पूर्ण झाला असून 14 गावांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. याची सुरुवात गुरुवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख दक्षिण सोलापूर TL गिडमणी यांनी दिली. मिळकतीचं मार्किंग करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन गिडमणी यांनी केलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.